त्या त्या दुर्दैवाने राहिले नाहीत, त्यांना अधिकारी किती देतात, ते कर्तृत्ववान महाराष्ट्रातला नेता मोठा झाला, मुख्यमंत्री होता, त्याचा तुम्ही उपमुख्यमंत्री केला, किती अपमान करणार देवेंद्रजींचा? म्हणजे आधी मुख्यमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री, त्यातून हाफ उपमुख्यमंत्री, हा अन्याय नाही? आणि मी विरोधक म्हणून बोलत नाहीये, पण एक नेता जर कष्ट करत असेल, 105 आमदार निवडून असेल, त्याचा मान सन्मान करायला नको? मी एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतोय, याच मला अस्वस्थता होते. आता करणार काय आम्ही? ना जिल्हा परिषद मेंबर आहे आणि ना कॉर्पोरेशनला कोणी आहे. आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते, आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत, कारण का लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने मला नामोज दादांना निवडून दिलंय, त्याच्यामुळे आम्ही सतरंजी पण उचलायला तयार आहोत आणि पार्लमेंटमध्ये सत्याचा झेंडाही फडकवण्याची ताकद ही आमच्यामध्ये आहे. काही पुण्यात वारजे भागात म्हणजे ज्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघ जातो त्याच ठिकाणी गाड्यांची तोडफोड असेल किंवा पुणे शहरात अनेक वेळा कोयत्यांचे हल्ले आता पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलेले आहेत. अनेक वेळा तुम्ही देखील म्हणता हे गृह मंत्रालयाचं अपयश आहे, पुन्हा एकदा तोच प्रश्न, काय उत्तर? मी तर गेले हे सरकार ट्रिपल इंजिनचं खोके सरकार झाल्यापासून सांगते, पॉलिसी पॅरालिसिस आहे. महाराष्ट्रात एवढा क्राईम कधी नव्हता. आणि असं कसं होतं की योगायोग असेल आणि डेटा वाईज आपण चर्चा करूया, जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात तेव्हा या राज्यातला क्राईम कसा वाढतो, आणि हे मी माझ्या काल्पनिक कथा नाहीये, तुमचा सगळा तुमच्या चॅनलचा डेटा वाचून सांगा. नागपूरमध्ये मागच्या आठवड्यात झालेली घटना, पुण्यात होलेली कोयता गँग, आमच्या काळात कधी कोयता गँग होती का? गाड्या फोडण्याची ज्या पद्धतीने होत आहे, अर्थातच हे गृहमंत्रालयाचं फेलियर आहे. जेव्हा मी देवेंद्रजींचा राजीनामा ह्याच्यासाठीच मागते, कारण का देवेंद्रजी जे आधीचे 5 वर्षाचे देवेंद्रजी होते ते आता दुर्दैवाने राहिले नाहीत, त्यांना अधिकारी किती देतात, ते कर्तृत्ववान महाराष्ट्रातला नेता मोठा झाला, मुख्यमंत्री होता, त्याचा तुम्ही उपमुख्यमंत्री केला, किती अपमान करणार देवेंद्रजींचा? त्याच्यानंतर अर्धा त्यांना डीसीएम केलं, म्हणजे आधी मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री, त्यातून हाफ उपमुख्यमंत्री, हा अन्याय नाही? आणि मी विरोधक म्हणून बोलत नाहीये, पण एक नेता जर कष्ट करत असेल, 105 आमदार निवडून असेल, त्याचा मान सन्मान करायला नको? मी एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतोय, याचं मला अस्वस्थता होते. ताई अजित पवारांनी पक्ष संघटन मजबूत व्हावं याच्यासाठी जिल्हाध्यक्ष असतील किंवा शहराध्यक्ष असतील यांना एक बोलेरो कार द्यायचं ठरवलेलं आहे आणि आता त्यावरून टीका व्हायला सुरुवात झालेली आहे. अंजली जमन यांनी तर थेट आरोप करत विचारलं की हा सगळा पैसा सिंचन घोटाळ्यातला तर नाही आहे. मला असं वाटतं अंजलीताई काय बोलतात हे मला माहिती नाही, पण ज्या जे आरोप झाले ते भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी ज्याचं नवीन नाव आहे आता, तर त्यांना करावं. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही आदरणीय माननीय देवेंद्रजी ज्यांनी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादांवर केले त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत, कारण का आदरणीय माननीय देवेंद्रजींनाच ह्या सगळे आरोप केलेत, याचं उत्तर त्यांच्याचकडे असेल. मेहबूब शेख यांच्यावर काल खरं तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे, परत एकदा राज्य सरकार आता केसेस लावून टार्गेट करण्याचा प्रयत्न करतं असं वाटतं. विरोधक असल्या तुमचाच सगळ्या चॅनलचा डेटा सांगतो की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीसची जी यंत्रणा आहे ती 95% ही विरोधी पक्षावरच होते, त्याच्यामुळे ह्या केसेस होतील तर जशी लोकसभा आणि विधानसभा जवळ येईल त्याची आमचीही मनाची तयारी आहे की आमच्या सगळ्यांच्या विरोधात खोट्या नोट्या केसेस वाढत जातील, त्यामुळे आम्हाला काय आश्चर्य नाही, यांच्याकडून काय अपेक्षा करणार हो. मोगलवारांनी राजीनामा दिलाय, काय राजकारणात येण्याचे संकेत आहे की काय सांगता येते, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.